नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माऊली थोरात स्वागत करतो तुमचं आपले AM डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, मला बऱ्याच शेतकरी बंधूंचे मेसेज येतात, कॉल येतात की दादा तुम्ही तुमच्या गोट्यावरती कोणकोणते सिमेंट वापरता, आम्हाला पण ब्रीडिंगवरती काम करायचं आहे, तर आम्ही सुरुवातीला कोणते सिमेंटचा वापर करू, तर माझ्या गोट्यावरती मी कोणकोणते सिमेंट वापरले इथून मागं, त्याचबरोबर आत्ता सध्या मी कोणकोणते सिमेंट वापरत आहे, आणि ज्यांना ब्रीडिंगवरती काम करायचं आहे तर त्यांनी सुरुवातीला कोणकोणते सिमेंट वापरले पाहिजेत त्याच्यावरती मी तुम्हाला थोडक्यात आज माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला मी माझ्या गोट्यावरती ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी ब्रीडिंगला सुरुवात केली त्यावेळेस मी सुरुवातीला कोणकोणते सिमेंटचा वापर केला त्याबद्दल सुरुवातीला सांगतो। तर मला पण सुरुवातीला ब्रीडिंगवरती जास्त काही माहिती नव्हतं, त्यावेळेस मी पण ठरवलं की माझ्या पण गोट्यावरती चांगल्या कालवडी तयार करायच्यात, तर मी डायरेक्ट चांगल्या म्हणजे जे कंपनीचे हायेस्ट बुल आहेत ते मी सुरुवातीला सिलेक्ट केले, आणि त्यांना म्हणलं की बा आपण पण चांगले बुल सिलेक्ट करून गायींना भरून ते चांगले ब्रीड तयार करू। पण जर आपण सुरुवातीला पहिल्या जनरेशनमध्ये जर डायरेक्ट आपण लय हायेस्ट बुल वापरले तर ते कायला योग्य नाही, आपण सुरुवातीला शक्यतो ऑलराऊंडर बुल वापरायचे ज्याने दूध पण वाढेल, परत आजार पण जास्त होणार नाही गायला म्हणजे होणाऱ्या कालवडीला। मी सुरुवातीला WWS असेल, त्याच्यानंतर बायबचे ABHचे हे सिमेंट मी सिलेक्ट केलेले, त्याच्यामध्ये ज्या जास्त दूध देणाऱ्या गाय असतील त्यांना मी WWSचे सिमेंट आणलेले, त्याचबरोबर पहिला रोज ज्या कालवडी होत्या माझ्या त्यांना मी ABHचे वापरलेले, आणि एक दोन कालवडी होते त्यांना मी बायबचे वापरलेले। तर त्याच्यामध्ये मी ज्या पहिल्या रोज कालवडी होत्या त्यात आता आपल्या बऱ्याच कालवडी जलमलेल्या मागच्या 4-2 महिन्यात, ज्यांनी व्हिडिओ आपले बघितले असेल त्यांना माहीत असेल की मी ABHच्या रोडिओ असेल, ट्रम्प असेल, त्याचबरोबर बायबच्या आम्रपाल असेल, आणि ज्या आपल्या 2-4 गायी होत्या त्यामध्ये मी Denmark 50-53 हा पण बुल वापरलेला, तर त्याच्या आपल्याकडे एक 7-8-9 कालवडी आता आहेत, आणि ज्या WWSच्या मी गायींना भरले होते सिमेंट त्या माझ्या गेल्या वर्षी माझ्या सगळ्या रिपीट झालेल्या गाय। तर मला नंतर असं लक्षात आलं की आपल्याला जरी चांगलं ब्रीड तयार करायचं असेल, महागाचे सिमेंट वापरायचे असतील, तरी आपण शक्यतो पहिल्यावर कालवडी सिलेक्ट करणे किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या व्यताच्या, कारण जास्त दूध देणाऱ्या गायींच्या नादात आपण समजा 3-4 व्यताच्या गायींना जर भरलं तर एकतर शॉर्टेड सिमेंटचा रेट कन्सेप्शन जो असतो तो कमी असतो, आणि गायींच्या म्हणजे पिशवीची साफसफाई असेल किंवा त्यांच्या बॉडीतली काही कमतरता असेल त्याच्यामुळे शक्यतो गायी गाभून जात नाहीत, त्यामुळं माझ्या गेल्या वर्षी त्या गायी रिपीट झालेल्या, त्याच्यानंतर मी काय WWS मोठ्या गायींना काही भरलं नाही, आता मी ह्यावेळेस WWS भरणार आहे, पण सगळ्या ज्या पहिल्या रो कालवडी आहेत माझ्या त्यांच्यावरच ट्राय करणार आहे, कारण पहिल्या रो कालवडींचा राहण्याचा जो कन्सेप्शन रेट असतो तो चांगला असतो, त्याच्यामुळं त्या मी WWS असेल किंवा बायबचे कोणते सिमेंट असतील किंवा ABHचे असतील तर कोणते सिमेंट वापरायचे म्हणलं शॉर्टेड चांगल्या क्वालिटीचे तर आपण पहिल्या रो कालवडींवरती जास्त करून प्रयोग करायचा, कारण त्यांचा कन्सेप्शन रेट चांगला असतो। तर गायींविषयी गेल्या वर्षी मी रिपीट झाल्यामुळं आता WWS ते आता काही गायींना वापरत नाही, आणि जरी वापरायचं म्हणलं ABHचं किंवा Denmark असेल किंवा बायबचं असेल तर त्यांच्या किमती पण कमी आहेत, आणि जर एकदा दोनदा शॉर्टेड वापरून जर गाय नाही राहिलं तर आपण कन्व्हेन्शनल जरी वापरलं तरी चांगल्या क्वालिटीचे बुल वापरायचे, त्याच्यामुळं आता गेल्या वर्षीचं झालं मी बऱ्यापैकी वापरले, आता ह्यावेळेस मी ST जेनेटिक्सचा असेल जो डिलोरियन बुल आहे तर तो डिलोरियन बुल एक वापरलेला आहे मी 2-3 गायींना, त्याच्यानंतर ABHचा हॅमर असेल, स्पाईक असेल, त्याच्यानंतर Denmark 40-128 असेल, 40-116, 40-127, त्याचबरोबर 50-61 ह्या बुलचा वापर मी आता माझ्या गोठ्यावरती करत आहे, त्याच्यानंतर ABHचा हॅमर, स्पाईक आणि आर्माडा हे पण बुल चांगले आहेत त्यांचा पण मी वापर करत आहे, त्याचबरोबर बायबचा अंगराज, आयुष, त्यानंतर आकाशदीप, आम्रपाल हे पण बुल सिलेक्टेड आहेत ते सध्या मी माझ्या गोठ्यावरती वापरत आहे। तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की तुम्ही आणता कुठून, त्याचबरोबर त्याच्या किमती काय आहेत,
तर शेतकरी मित्रांनो, मी शक्यतो बायबचे असतील, एस टी जेनेटिक्सचे असतील, तर ती मी डायरेक्ट उरुळी कांचनवरनं आणतो, आणि बाकीचे ए बी एसचे असतील, WWSचे आपले वरवडे गावचे जे वामन सर आहेत त्यांच्याकडून मी WWSचे आणतो, आणि ए बी एसचे असतील, डेन्मार्कचे असतील, ते आमच्या कर्जत तालुक्यामध्ये डीलर आहेत, त्यांचे त्यांच्याकडून मी डायरेक्ट घेतो. तर त्यांच्या किमती कसं आहे, आता माझ्या एरिया समजा प्रत्येकाच्या ट्रान्सपोर्टवर असतं, आता प्रत्येक डीलर किंवा डीलर थ्रू मेडिकल, मेडिकल थ्रू डॉक्टर असं जर घेत असतील तर किमती 100-200 इकडं तिकडं होतात, तर मला 1500-1600-1700 आसपास घ्यावे लागतात ए बी एचचे. डेन्मार्कचे पण तेच रेंज आहे, आणि बायबचे आपलं मी जागेवर आणतो, त्यामुळं 900 रुपयाला मला कन्वे शॉर्टेड जे सिमेन आहेत ते उरुळी कांचनमध्ये 900 रुपयाला मिळतं, आणि एस टी जेनेटिक्सचे जे बुल आहेत ते 1350 रुपयाला मला, कारण एस टी जेनेटिक्सचे बुल आहेत ते जे उरुळी कांचनला बायबची जी संस्था आहे त्यांनीच त्यांच्यासोबत टाईप केलेलं आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याला जरी एस टी जेनेटिक्सचे जरी घ्यायचे म्हणले सिमेन तरी आपल्याला त्या उरुळी कांचनमध्ये मिळतात, कारण त्यांच्याबरोबर त्यांनी टाईप केलेलं आहे, त्यामुळं तिथंच त्यांचे ते सिमेन उपलब्ध होतात. तर ते झाले बायप आणि एस टी जेनेटिक्सचे, आणि डेन्मार्क आणि ए बी एस मी इथं कर्जतमध्ये घेतो. तर तुम्ही किमतीवरती कसं आहे, आता 1500 पुढं डेन्मार्क त्याचबरोबर ए बी एसचे आहेत, आणि बायपचे तुम्हाला पण 1000-1100-1200 रुपयेपर्यंत किमती घेत असतील, आता 100-200 इकडं तिकडं होतील, पण तुम्ही शेतकरी मित्रांनो चांगले सिमेंट वापरत जावा, कारण जास्त महाग जातं. 100-200 रुपयाकडे जरी आपण बघितलं तरी आपल्याला जर भविष्यात चांगल्या कालोडी तयार करायच्या असतील तर थोडासा खर्च पण करावंच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय चांगलं ब्रीडच तयार होणार नाही, त्याच्यामुळं जास्त काही किमती वगैरे कमी जास्त होत राहणार आहेत. आता मराठवाडे साईडला असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी थोडंसं म्हणजे अंतर थोडं जास्त असेल तर 100-200 इकडं तिकडं होऊ शकतात. तर हे झालं किमतीविषयी. तर आता तुम्हाला जर वापरायचे असतील तर तुम्ही कोणते बुल सिलेक्ट केले पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही कालवड संगोपन अगोदर चांगलं करा, त्याच्यानंतर पाहिलं कालवडीनलाच शॉर्टेड सिमेंट वापरण्याचा प्रयत्न करा, कारण बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की पाहिलं कालवडीनं चांगले सिमेंट भरले की त्यांना वितांना त्रास होईल काय होईल, तर असं काही नाही. शॉर्टेड सिमेंट भरल्या तर 90% कंपनीने दिलेला रेशो आहे की कालवडी होतात, आणि माझ्या गोट्यावरती मला 100% रिझल्ट भेटला आहे आजपर्यंत. शॉर्टेड सिमेंट भरलं आहे आणि खोंड झालं आहे असं काही झालं नाही माझ्या गोट्यावर, त्याच्यामुळं पाहिलं कालवडींना शॉर्टेड सिमेंट त्यांच्यासाठीच बनवलेलं आहे, कारण तुम्ही जर नॉर्मल भरलं आणि चुकून जर खोंड झालं आणि ते मोठं झालं तर साध्या सिमेंटनेसुद्धा का खोंड होताना त्रासच होणार आहे, त्याच्यामुळं शॉर्टेड सिमेंट जर वापरलं आणि कालवड झाली तर ती वितांना जास्त काही त्रास होत नाही, नॉर्मली वितात, आणि कालवडी जर चांगल्या सांभाळल्या तर अजिबातच प्रॉब्लेम येत नाही. आणि पहिला रो कालवडी तुम्ही चांगल्या सांभाळा, त्यांना शॉर्टेड सिमेंट वापरा, आणि शक्यतो पहिलं जनरेशन जर तयार करायचं असेल, आता तुमची कालवड आहे आणि त्या कालवडीची आई जर 20 लिटर देत आहे आणि ती कालवड जर 22-23 देणार आहे असं तुमचा म्हणजे आपल्याला अंदाज लागतो की आईपेक्षा 1-2 लिटरने किंवा आई एवढी तरी देईल, तर नक्कीच तिला तुम्ही सुरुवातीला बायबचे वापरा किंवा डेन्मार्कचे जर वापरता आले तर, कारण आता विषय कसा होतो डेन्मार्कचे जर वापरायचे म्हणलं तर त्यांचा कालविंग इज जो आहे तो थोडासा जास्त आहे, कारण कालवडी त्यांच्या मोठ्या होत्या डेन्मार्कच्या, त्याच्यामुळे शक्यतो बायबचे वापरा. ए बी एचचा शॉर्टेडमध्ये स्पाईक असेल किंवा तुम्ही रोडिओ वापरू शकता, ट्रम्प वापरू शकता, ज्या कालवडी आहेत ह्या कालवडी ज्या होतात त्या लहान होतात, वितांना त्या कालवडींना त्रास वगैरे होत नाही, त्याच्यामुळे हे पण सिमेंट तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर बायबचे अंगराज असेल, आयुष असेल, त्याचबरोबर आम्रपाल, आकाशदीप, त्याचबरोबर अथर्व असेल, आलाप असेल, हे जे 6-7 बुल आहेत एकदम चांगले बुल आहेत, आणि पाहिलावरांना त्या वापरायला काही अडचण नाही, फक्त तुमचं संगोपन जर चांगलं केलं तुम्ही आणि कालवड लागू राहिल्याच्या नंतर जर चांगलं संभळत 8-9 महिन्यात जर चांगली काळजी केली तर तुमची कालवड वितांना कधीही त्रास देणार नाही आणि नॉर्मल डिलिव्हरी होईल तिची, त्याच्यामुळे शक्यतो ए बी एचचे ठराविक बुल असतील किंवा बायबचे हे पहिल्या जनरेशनला वापरा, आणि त्याच्यानंतर पहिलं जनरेशन ज्यावेळेस आपल्याकडे येईल त्याच्यानंतर त्यांना तुम्ही डेन्मार्क वापरा किंवा मग आणखीन त्याच्या पुढचं ए बी एचचं वापरा, चांगला आरमाडा असेल, त्याचबरोबर ब्रूट असेल,
हॅमर असेल, तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत दूध वाढीसाठी म्हणा किंवा फॅट डिग्रीसाठी म्हणा, कोणतं तुम्हाला ज्या, कारण आपण फक्त रेकॉर्ड बघतो 20,000 लिटर बुलचं रेकॉर्ड आहे, 25,000 लिटर आहे, पण तसं रेकॉर्ड न बघता तुमच्या गायीला कोणतं रिक्वायरमेंट आहे. समजा एखाद्या गायीला मस्टायटिसचा प्रॉब्लेम आहे तर मस्टायटिस फ्री कोणता बुल आहे, त्याचबरोबर एखादी गाय सारखी आजारी पडते तर रेजिस्टन्स बुल कोणता आहे, त्याचबरोबर एखाद्या गायीला जर वितांना त्रास होतो किंवा सारखी आजारी पडते किंवा मग कास लूज आहे तिची, तर ऑर्डर क्वालिटी कोणत्या बुलने डेव्हलप होती, हे सगळे जर तुम्ही थोडेसे बुल बघितले, ऑलराऊंडर बुल सिलेक्ट केले, तर तुम्हाला ही इम्प्रूव्हमेंट ह्या बुलमधून मिळणार आणि तुमच्या गोट्यावरती नक्कीच येणाऱ्या कालवडीत त्या चांगल्या तयार होतील, आजारी पडणार नाहीत, काशीची रचना वगैरे ती चांगली तुम्हाला क्वालिटीत भेटणार. त्याच्यामुळे तुम्ही सिलेक्टेड बुल वापरा आणि मी जी नावं सांगितल्यात बुलची तुम्हाला, शक्यतो हे बुल एकदम चांगले बुल आहेत, त्याच्यामुळं पहिल्या जनरेशनला तुम्ही लगेच WWS आणि त्याच्यानंतर आरमाडा असेल, लय हाय क्वालिटीचे बुल किंवा लय जास्तही दूध देणारे बुल असे सिलेक्ट न करता तुम्ही थोडेसे ऑलराऊंडर बुल वापरा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती काम करायचं आहे ते दुसऱ्या जनरेशनला तिसऱ्या जनरेशनला हळूहळू तुम्ही डिवाईड करून तुम्ही काम करा, तरच ब्रीडिंग तुमचं 2 ते 3 जनरेशनमध्ये सक्सेस होईल. आता मी पहिल्या वर्षी मला जास्त नॉलेज नव्हतं, पण मी हळूहळू अभ्यास करून आता मला चांगलं त्या जे वेबसाईट असते तर ABHचे असतील किंवा बायबचे असतील तर ते तक्ते वाचायला शिकलं पाहिजे, त्या तक्त्यानुसार आपल्याला वितांना कोणत्या बुलने त्रास होत नाही गायला, त्याचबरोबर काशीची रचना कोणत्या गाय बुलने चांगली होती, त्याचबरोबर जे लेग स्कोर आहे कोणत्या बुलने चांगला होतो, बॉडी स्ट्रक्चर कोणत्या बुलचं कसं आहे, त्यानंतर चारा खाल्ल्याच्या नंतर दुधात जास्त कन्वर्ट करणारा कोणता बुल आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला वाचून समजतील तो लवकर चांगल्या प्रकारे दुसऱ्या किंवा तिसऱ्या जनरेशनमध्ये चांगल्या प्रकारे ब्रीडवरती काम करून चांगल्या उच्च दर्जाच्या क्वालिटीच्या कालवडी त्याच्या गोट्यावरती तो तयार करू शकतो. त्याच्यामुळे थोडासा अभ्यास पण करा आणि मी सांगितलं तशा प्रकारे जरी तुम्ही कालवडींना चांगले बुल वापरून हळूहळू पहिलं जनरेशन तयार करून जर ब्रीडवरती हळूहळू काम केलं तर नक्कीच तुम्हाला यातून फायदा होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या गोट्यावरती कोणते वापरत आहे ह्याबद्दल मी आता सांगितलं आहे आणि आता इथून पुढं आता माझ्याकडं 1-2-3 कालवडी आलेले आहेत ज्या चांगल्या क्वालिटीचे आहेत, ABHचे आहेत, तर त्यांना मी आता कारण ते पहिलं जनरेशन होतं माझं, आता दुसऱ्या जनरेशनला मी त्यांना आता शक्यतो मी आता ठरवलं आहे की आता आपल्याकडं WWS सिमेंट उपलब्ध होणार आहेत, तर कॅस्पर म्हणून बुल आहे WWS, तर तो मी वापरणार आहे एका कालवडीला आणि एका कालवडीला बँजोपी म्हणून एक बुल आहे तो एक वापरणार आहे. तर हे झालं मी आत्ता वापरणार आहे आणि त्याचबरोबर आत्ता मी डेन्मार्क 40-116 आणि 40-128 त्याचबरोबर 40-127 आणि 50-061 हे 3-4 जे बुल आहे डेन्मार्कचे आता हे शॉर्टेडमध्ये मिळत आहेत, हे पण मी सध्या माझ्या गोट्यावरती त्या बुलवरती मी फोकस केलेला आहे आणि त्या बुलचा वापर मी माझ्या गोट्यावरती करत आहे. आता शॉर्टेडमध्ये मिळत आहे आणि कन्व्हेशनलमध्ये मिळत आहे, 2-3 गायला जर भरून जर ती नाही राहिली त्याच्यानंतर मग मी कन्व्हेशनल वापरतो, पण तेच बुल वापरतो जे शॉर्टेडमध्ये मिळतात ते कन्व्हेशनलमध्ये बी मिळतात, त्याच्यामुळं गाय राहत नाही म्हणून लगे हलका बुल वापरायचा किंवा लय साधारण बुल वापरायचा असं नाही, कन्व्हेशनल जरी वापरलं तरी तेच बुल, कारण कालवड जर झाली तर त्याच क्वालिटीची होती, त्याच्यामुळं शॉर्टेड जरी 1-2 वापरले नाही राहिले तरी कन्व्हेशनलमध्ये पण ते बुलू आहेत ते वापरले तरी चालतात आणि मी तसे वापरतो आहे. त्याचबरोबर अंगराज आणि आयुष ह्या बुलचा जे बाहेबचे आहेत ह्या बुलवरती पण माझा जास्त फोकस आहे सध्या, ते पण वापरत आहे बुल आणि एस्टेजेनेटिक्सचा जो डिलोरियन बुल आहे तो पण एकदम बेस्ट आहे आणि त्याचा पण मी वापर करत आहे सध्या. आणि आता माझं पुढं मी एक कॅनडाचा जो बुल आहे लिट्रॉल तर तो मी वापरणार आहे कारण त्याचं मिल्की लीड चांगलं आहे आणि बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम चांगलं आहे, ब्लड लाईन एकदम चांगली स्ट्रॉंग आहे त्याची, त्यामुळं दुधाला वगैरे चांगला उतरत आहे तो बुल, त्याच्यामुळं मी त्याच्या पण 1-2 कालवडी माझ्या गोट्यावरती तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर लवकरच ते पण मी सिमेन आणणार आहे. आणि मी हे जे सिमेन आहे ते मला जे लागते ते एकतर मी मागवून घेतो किंवा मग मी स्वतः जाऊन आणतो, त्याच्यामुळं किमती थोड्याफार 100-200 मला कमीत मिळतात कारण मी स्वतः जाऊन आणतो आणि एक सिमेंटची स्ट्रॉ आणायला ते परवडत नाही, मी गेलं तर 20-25 स्ट्रॉ 30 स्ट्रॉ अशा आणतो, त्याच्यामुळं मला ते परवडतं.
तर हे झालं माझं म्हणजे आत्ता मी जे करणार आहे पुढचं नियोजन त्याबद्दल आणि जे हेतून मागं केलं त्याबद्दल आणि तुम्हाला पण काय करायला पाहिजे ह्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.